हरिओम, माझं नाव राजश्री व्या सिद्धलिंग बोबडे हा. मी कामोठे उपासना केंद्रात जाते हा. तसं तर मी बापूंकडं 2005 पासून येतलं. हायसर कामोठ्या किल्ला कामोठ्यात माझा सासर हा, माझ्या गोवान हायसर घर घेतला हा. त्यामुळे मी इथं 2010 पासून इलं आहे. माझी मुलगी लहान असल्या कारणानं मला उपासनेत जाऊ घावायचं नाही. मग एक दिवस असं आलो, माझ्या स्वप्नात बापू येलो. मला थोडं वाईट वाटलं. मी बापूक म्हणलंय, बापू पोर माझी चेडू लहान असाय, मग मी काय करू. मग बापूने इशारो केलो आणि मला म्हणलं, त्याच्यान काय होते, जा उपासना केंद्रात जा. थैसर मग मी शोध घेतल्यानी उपासना केंद्र खैसर हा मी शोध घेतल्यानी. आणि मग मला घावलं उपासना केंद्र आणि 1 जानेवारीक मी उपासना केंद्रात गेलो. त्या दिवशी मला थैसर नवीन नवीन वाटल्यानी. मी उपासना केंद्रात गेल्यावर मला सगळं नवीन वाटल्यानी. पण माझं बापू तो तर माझ्यासाठी जुनोच होतो, माझा आपलो बापू. मग मला वाटले की माहेर असो का सासर असो, माझं बापू सगळीकडे माझ्यासाठी हायच. असोच एक अनुभव, माझं तर बापू हाच माझं, पण बापू बघता खेरीज तो सगळ्यांचो हा. असोच एक अनुभव माझा हा की आमचो सोसायटीचो वॉचमन होतो तो नेपाळी होतो. त्याका 3 पोरं हात, पण पहिली 2 पोरं होती. एक चेडू होतो आणि एक झील होतो. मग तिसऱ्या टायमात ती गरोदर होती. मग तिका 9 महिने झाली होती. माझी पण मुलगी लहान होती. तिच्या वांगडा ती पोरा खेळत होती. अशी सगळी ओळख झाली होती आमची. मग एक दिवस तिची पोरा माझ्याकडे येऊन खेळत होती. माझी चेडू आणि ती पोरा चांगली खेळत होती, रमली होती एकमेकांत. ती खेळत असताना त्यांची आई म्हणजे त्या वॉचमनची बायको म्हणजे त्याची बायको येली आणि मला ती बोलली चालली. आणि मग तिला काय झाले काय माहिती. ती थोड्या वेळाने मला म्हणली, यो कोण हा. मी म्हणलंय, यो कोण म्हणजे काय. ते आमचे गुरुजी हा. असं काय बोलते यो कोण. मग ती मला मका म्हणली, भाभी ऐसा नाही, मैंने सिर्फ पूछा ये कौन है. मका तसं रागच इलो होतो तिचो. पण मी म्हणलं, यो हे माझे गुरुजी आहेत. म्हणजे मी तिका हिंदीत उत्तर दिले, हे हमारे गुरुजी है और हम इनको मानते हैं. मग तिका काय झालं काय माहिती, रागा रागातच थैसर निघून गेली आपल्या पोरा ढोरा घेऊन. मग मला पण वाईट वाटले. खाली गेल्यावर तिच्या पोटात कळा येऊ लागल्या. तिका 9 महिना चालू होतो. मग परत मला तिची पोरा ढोरा आली, आंटी ऊपर नीचे चलो ना, हमारी मम्मी को कुछ तो हो रहा है. आणि तिचो घो पण तयार थैसर नव्हतो. मग मी विचार केलो, आता तर बापू काहीतरी बरा वाईट बोलू गेली होती. मग तिका काय झाली, धाड भरली असं मला वाटलं. पण माझ्या मनात वाईट साईट येऊ लागलं होतं. मग परत मी विचार केलो, अगे तिचा 9वा महिना हा, अशी काय विचार करतोस, जा तिका बघू जा. मग मी गेलोय थैसर. मग ती तरी सुद्धा गप्प बसली नाही आणि मका बोलली, त्यांचा फोटो बघितला आणि मका ना पोटात दुखू लागले. तरी माझ्या मनात बापूंबद्दल वाईट इला नाही. मी तिका एक काम केले, उदी घेतले पाण्यात टाकले आणि तिका बोलले, घे ही उदी पी. मग ती मला बोलली, भाभी ये क्या है. मी म्हणलं, पाणी असा बाकी काय नसे, घे पी. असं मी तिका बोललंय. मग थोड्या वेळाने तिका लेबर पेन सुरू झाली आणि कोणीच नव्हते, तिचा घो पण नव्हता. आणि थोड्या वेळाने मी तिच्या पोरात बोललंय, जा तुम्हारे पापा को बुला के लेके आओ, मम्मी को कुछ तो हो रहा है. आणि मग तिचा नवर तिचं घो इलो. आणि मग थोड्या वेळाने तो पण मका म्हणलो, भाभी मेरे साथ कोई नहीं है, आप भी चलो. मका राग इलो होतो, माझ्या बापूक तिने वाईट साईड बोललो होतो ना, मका भरपूर राग इलो होतो. तरी पण मी तिच्या सोबत गेलो.
तिच्या भांगडा गेल्यानंतर तरी सुद्धा माझ्या मनात ती एकच भाव होत की ही काय बोलली आहे. मग थोड्या वेळाने तिला लेबर रूम मध्ये नेलं आणि तिथे डॉक्टरांनी सांगितलं की हिचं सिजर करावं लागेल, बाळाचं वजन जास्त हा. मग थोड्या वेळाने ती बाहेर आली आणि बाहेर आल्यानंतर ती माका एकच म्हणी, भाभी सीजर नहीं करना है, मेरे पास कोई नहीं है, मुझे अपना देखने वाला कोई नहीं है और इन बच्चों का कौन देखे, हमारे इधर तो कोई करने वाला रहता नहीं है. तो अगर नॉर्मल डिलीवरी होता है तो बहुत अच्छा होगा, क्योंकि इन दो बच्चों का कौन करेगा, मेरे पति का कौन करेगा. मगे मक्का तिची दया आली, मगे मी बोलले जा जा काही नाही होत आणि मग ती गेली आणि तिका लेबर रूम मध्ये परत डॉक्टरांनी घेतल्याने आणि मगे मी धावा सुरू केलो, बापू तिची ना नॉर्मल डिलिव्हरी करा. आणि मग मी जो जप सुरू केला, जो धावा सुरू केला, मग थोड्या वेळाने कळले तिका 4 किलोची नॉर्मल डिलिव्हरी मध्ये एक मुलगी झाली हा. मग मला कळलं की अपघाते जरी हे चरण पाही त्यासही रक्षी संकटी. अरे तो बापू तिचा काय माझा काय, अरे बापू भक्ताचाच तो बापू नसतोय, तो सगळ्यांचा हा बापू भक्ता खेरीस तो सगळ्यांचा हा. मगे मका अनुभव इलो की आपण जरी वाईट से आपण तर बापू भक्त हाच, पण लोका जी इली आहे त्यांका फक्त बापूंका बघून त्यांची उदी पिऊन जर एवढं असर होत तर आपण बापू भक्तांनी तर बापूंचा कधीच पाय सोडला नाही पाहिजे. मगे बापू तू माझ्यासोबत रवशील ना, अरे तू मका कधीच टाकणार नाही, ह्यो माझा विश्वास हा. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संवित नाथ संवित नाथ.